महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उल्वेनोड परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. या जयंतीनिमित्त उल्वेनोड सेक्टर 17 येथे उल्वे सामाजिक संस्था आणि उल्वेकर मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या उत्सवांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी भेट देत अभिवादन केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र खरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, सदस्य योगिता भगत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, सुजाता पाटील, अर्चना मिश्रा, अमित नाईक, वहाळ साई संस्थांचे संस्थापक रवी पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. उल्वे सामाजिक संस्था छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जात आहे. मला अभिमान वाटतो की उल्वे शहरामध्ये आता हे पूर्वपूर्वी गाव होतं, ग्रामपंचायत होती, पण आता उल्वे, वहाल, तरगर, मोरावे, तरगर, पुन्हा गव्हाण, न्हावा या सगळ्यामुळे पूर्व शहर नावाचं एक शहर आता अस्तित्वात आलेलं आहे. ग्रामीण भागात आता शहरीकरण झालं आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या विविध भागातून इथं नागरिक राहायला आले. पण त्याच्यामध्ये सर्वजण आता आपल्याला मूळचं गाव आपलं आहे गावाला गेल्यानंतर, पण इथं आल्यानंतर आपण उल्वेवाले झालो आणि उल्वे सामाजिक संस्था या उल्वे शहरात अतिशय चांगल्या रीतीने काम करते आहे. त्यांचे सर्व पदाधिकारी इथे जे आहेत, नाव घ्यायचे तर 10-20 नावं घ्यावी लागतील कमीत कमी, पण हे सर्व अध्यक्ष प्रमुख त्यांचे सुटणीस अतिशय चांगल्या रीतीने काम करतात. सर्व सामाजिक कामामध्ये ते भाग घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढलं की आपल्या अंगात अतिशय रक्त चांगलं संचारतं आणि चांगल्या कामांकरता महाराजांनी जर सुराज्य निर्माण करण्याचं काम केलं तसं चांगल्या कामांकरता आपण एकत्र येत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ते अतिशय उत्साहात साजरी करतात. या कॉलनीमधील सर्व क्षेत्रातील आणि सर्व सेक्टरमधील नागरिक यात सहभागी होतात. हे तुमचं काम अतिशय चांगलं आहे.